वास्तविक वार्षिक साधारण सभा ही सभासदांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी वार्षिक साधारण सभा आहे. आता या वार्षिक साधारण सभेत गोंधळ करून सत्तेचा निकाल लागत नाही. सत्तेचा निकाल हा निवडणुकीमध्ये लागतो. दरवर्षी असा गोंधळ करता येते का? बरोबर नाही. त्यामुळं दूध उत्पादकांच्या ज्या अडचणी आहेत, कारण दूध हा असा व्यवसाय आहे की सकाळी आणि संध्याकाळी दूध घालायला येणारे दूध उत्पादक, विशेषतः भगिनी, यांचे अनेक प्रश्न असतात. त्याचं निराकरण होण्याची आवश्यकता आहे. त्यातून ज्या पद्धतीनं गोंधळ घातला जातोय त्यामुळे लोकांचे प्रश्न हे समजून येत नाही. आणि मला वाटतं आपण वार्षिक साधारण सभा ही शांततेने पार पाडली पाहिजे. आणि निवडणुकीतच आपल्याला फैसला होईल याचा, जनरल बॉडीमध्ये याचा फैसला होत नाही हे समजून घेण्याची आवश्यकता. बोगस आहेत त्या खरे आहेत, त्याला तपासायला काही ते यंत्रणा नाही. त्यामुळं हे जर माहिती होतं तर मग कशाला आपण करायचं? निवडणुकीत दाखवायचं ना काय करायचं? नाही, बोलण्याचा सवालच नाही. ज्या पद्धतीने चाललं ते बघितलेलं आहे. शांत आता उद्या बँकेची येऊन बघा आमच्या. आपण आता आपल्याला त्यांनी काय ठराव केला? शासनाने यावेळेला धोरण बदललं. संस्थेला किंवा खाजगीना पशुवैद्यकीय महाविद्यालय काढण्याची परवानगी दिली, तर शासनानं मदत केली तर एक गोकुळ काढणार आहे. कोणाला खाजगी माणसाला चालवायला देणार नाही असा ठराव केलेला आहे. एकूण 7.5 कोटी गाईच्या दुधामध्ये वाढ झालेली आहे आणि 2.25 कोटी लिटर ही म्हशीच्या दूधमध्ये वाढ झाली. आणि आम्ही सत्तेमध्ये येताना शब्द दिला होता 2 रुपये प्रति लिटर गाईच्या म्हशीच्या दुधात दरवाढ करू. जवळजवळ 11 रुपये ही गाईच्या दरात दरवाढ झाली आणि 7 रुपये ही म्हशीच्या दरात वाढ झाली आहे. आता संपूर्ण देशामध्ये 33 रुपये गाईला दूध देणारा कुठलाही दूध उत्पादक संघ नाही. हा गोकुळ संघ आहे. अधिक 5 रुपये शासनाचं अनुदान, 38 रुपये गाईचं दूध आहे. असा तोटा सहन करून हे गाईचं दूध संघ घेते. त्याशिवाय म्हशीच्या दुधामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात संकलनात आणि विक्रीत वाढ झाली आहे. आमचं 20 लाख लिटर संकलनाचं स्वप्न लवकरच साकार होईल. माझं काय म्हणणं आहे, शांतपणानं वार्षिक साधारण सभा हा सत्ता कुणाचा घेणारी ही सभा नाही. ही सभा दूध उत्पादकांच्या अडचणी सोडवणं, त्यांच्या ज्या अडचणी आहेत, तक्रारी आहेत, त्याचं निरसन करण्यासाठी आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. हे बघा, गाईचं दूध हे प्रचंड प्रमाणात घेतलं जातं. हा व्यवसाय आहे. गाईचं दुधाची पावडर ही केल्यानंतर पैसे घ्यावे लागणार, पैसे द्यावे लागणार. आपल्याला माहिती नसेल किती प्रचंड प्रमाणात गोकुळचा व्यवसाय आहे. आम्ही दिलं 7.25 कोटी लिटर दुधामध्ये वाढ झाली. म्हशीच्या दुधामध्ये 7.25 कोटी लिटर वाढ झाली. 7 रुपये वाढ दिली म्हशीच्या दुधाला, 11 रुपये दिली गाईच्या दुधाला. हे आम्ही काम केलं.